राउत ने कहा कि शिवसेना के नेता हर तालुका में पहुंच चुके हैं। वहीं शिवसेना को बाबा कोकन से प्यार है। इसी तरह की बैठक महाराष्ट्र में भी होगी। इसके बाद मालेगांव में यह सभा होने वाली है। वहीं भाजपा पर निशाना साधते हुए संजय राउत ने आगे कहा कि कश्मीरी पंडितों को मारा जा रहा है। हंगामा आज भी जारी है। भाजपा का एक भी नेता नहीं गया। धारा 370 से किसी का भी भला नहीं हुआ है। पंजाब में फिर से खालिस्तान का भूत उमड़ रहा है। हमें इस बार सोचना चाहिए कि जितना अधिक आप यात्रा करेंगे उतना ही आपको विश्वासघात और बेईमानी का पता चलेगा। आजही त्याच ताकदीनं उभी आहे। त्याच्यामुळे निघून गेलेल्यांमुळे शिवसेनेवरती आमच्याकडे परिणाम झाला का अजिबात नाही। कागदावर तुम्हाला नाव आणि चिन्ह मिळालं पण शिवसेनेकडे जनता मिळाली नाही। निवडणूक आयोगाला तो अधिकार नाही जनता आणि शिवसेनेलाही कोणाला सुपूर्द करण्याचा। हा कागदावरचा निर्णय आहे, तो कागदावरच राहील। हे मी कशाला सांगायला पाहिजे? आठ दिवसापूर्वी संजय शर्मा या कश्मीरी पंडिताची त्याच्या बायकोसमोर पुलवामाच्या भर बाजारामध्ये हत्या झाली। त्याच्या आधी किमान गेल्या काही महिन्यामध्ये 17 ते 18 कश्मीरी पंडितांना दिवसा ढवळ्या मारण्यात आलं। सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कश्मीरी पंडितांना सरकारी कार्यालयात घुसून मारलं जातं। शेकडो कश्मीरी पंडित त्यांचा आक्रोश घेऊन आजही जम्मूच्या रस्त्यावर बसलेले आहेत। भारतीय जनता पक्षाकडून ना एखादा मंत्री गेला ना एखादा नेता गेला, पण मी स्वतः जाऊन जम्मूमध्ये त्या कश्मीरी पंडितांचा आक्रोश ऐकलेला आहे, म्हणून मलाही वेद तरी। त्याचबरोबर पंजाबमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी खलिस्तानचं भूत उभं राहताना दिसत आहे। ही जबाबदारी फक्त राज्य सरकारवर टाकून चालणार नाही। सीमावर्ती भाग आहे, देशाच्या बाह्य आणि आंतरिक सुरक्षेशी हा जोडलेला विषय आहे। केंद्राची जबाबदारी तेवढीच आहे। ब्युरो रिपोर्ट, अक्सा अन्सारी।